आहात सगळे, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण बघणार आहोत मस्त असा चीजी उत्तप्पम। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या आधी जो व्हिडिओ तुम्ही आता होम पेज वर बघताय तिथे न बघता प्लीज त्याला क्लिक करून बघा। तर चला आता आपण चीजी उत्तप्पम कसा बनवायचा ते बघूया। तर उत्तप्पम बनवण्यासाठी आपल्याला अर्थातच बॅटर लागणार आहे। तर हे इडली डोसा उत्तप्पम यासाठी एकच बॅटर असं हे असतं। तर हे बॅटर कसं बनवायचं तुम्हाला बघायचं असेल तर वरती आय बटनवर मी तुम्हाला देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघा। तर बघा इथे बॅटर आपलं रेडी आहे, इथे मी बॅटर घेतलेला आहे। तर चला आता उत्तप्पम आपण बनवायला घेऊया। तर इथे मी आता गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे, शक्यतोवर तुम्हीही नॉनस्टिक तव्याचाच वापर करा म्हणजे अगदी मस्त उत्तप्पम आपला बाहेर निघतो। आता मी अगदी थोडंसं तेल पॅनवर टाकून घेतलेलं आहे तव्यावरती, तेल आपण छान असं पसरवून घेऊ। आता आपल्याला बॅटर टाकायचं आहे तव्यावर। तर हे बघा अशा प्रकारे मध्यभागीच आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। फक्त हे पातळ करायचं नाही आहे, थोडं जाडच ठेवायचं आहे जसं मी तुम्हाला दाखवते। आणि याच बॅटरपासून डोसा त्याचबरोबर इडली या रेसिपीसुद्धा मी टाकलेल्या आहेत, त्या तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही आय बटनवर जाऊन बघू शकता। आता मी इथे गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवलेला आहे। आता आपण यावर अशा प्रकारे मस्त असा कांदा टाकून घेऊ, त्याचबरोबर आपल्याला बारीक बारीक कट केलेली शिमला मिरची टाकायची आहे। शिमला मिरचीनंतर मस्त असा बारीक चिरलेला टोमॅटो आपण टाकून घेऊ। फक्त इथे एक लक्षात ठेवायचं, गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा नाही आहे, अगदी लो ठेवायचा आहे। किंवा तुम्ही बंद करून जरी ठेवला, जोपर्यंत आपण अशा प्रकारे व्हेजिटेबल्स यावर टाकतोय तोपर्यंत बंद करून जरी ठेवला तरी चालेल। आता यावर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट टाकण्याच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता। इथे मी आता थोडासा टोमॅटो केचप टाकून घेते, टोमॅटो केचपमुळे पण अगदी मस्त लागतो आपला उत्तप्पम, असेल तर नक्की वापरा। त्याचबरोबर एकाधिक चमचा मी इथे रेड चिली सॉस टाकते आहे, थोडंसं चवीनुसार मीठ। तर बघा इथे आपला उत्तप्पम आत्ताच किती मस्त दिसतोय। आता हे जे सॉस आपण यावर टाकलेले आहे हे अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहेत। आणि हो, तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली उत्तप्पमची तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। आता इथे एक साईडने उत्तप्पम आपला छान असा झालेला आहे, आपण याला पलटवून घेऊ। बघा या साईडने याला सुंदर असा हलकासा कलर आलेला आहे। आता पलटलेल्या जी साईड आहे आपली खालची ती सुद्धा आपण अगदी 2-3 सेकंदासाठी अशा प्रकारे करून घेऊया। तर बघा हे मी छान असं टर्न करून घेतलेलं आहे, आता या साईडने पण झालेलं आहे। आता इथे व्हेजिटेबल्स पण हलके हलके आपले इथे झालेले आहेत। आता यावर आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकूया। आता यावर आपण मस्त असं चीज टाकून घेऊ कारण आपण इथे आज बनवतोय चीजी उत्तप्पम। तर जेवढं आपल्याला इथे चीज आवडेल किंवा चीजी खायचा असेल उत्तप्पम तेवढा आपण चीज इथे वापरू शकतो। आणि आपण जे उत्तप्पम आता पलटवून टाकलेला होता त्यामुळे बघा या साईडने हा छान असा गरम झालेला आहे, तर इथे चीज लवकर मेल्ट होईल। तुम्हीही तसंच करा, दोघं साईडने उत्तप्पम हा शेकून घ्या म्हणजे पुढची प्रोसेस अगदी पटकन होते। तर बघा दोघं साईडने आपण उत्तप्पम हा छान असा शेकून घेतलेला होता म्हणून लगेचच आपलं चीज इथे मस्त असं मेल्ट झालेलं आहे। तर इथे आपला मस्त असा चीजी उत्तप्पम हा खाण्यासाठी रेडी आहे। तर मी आता याला तुम्हाला मस्त असा सर्व करून दाखवते। तर बघा इथे आपला मस्त असा गरमागरम चीजी उत्तप्पम किती मस्त दिसतोय। आता मी तुम्हाला याला कट करून दाखवते किती मस्त झालेलं आहे ते। तर बघा किती मस्त चीजी इथे आपला उत्तप्पम हा रेडी झालेला आहे। चला तर मग आपण भेटूया असाच एका छानसा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू, टेक केअर, बाय बाय।